नमस्कार, मी प्राध्यापक प्रताप पाटील, सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी। इयत्ता 12वीला इतिहास विषयातील पहिले प्रकरण युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या प्रकरणातील तिसरा घटक विज्ञानाचा विकास आणि चौथा घटक विविध क्षेत्रातील शोध या दोन घटकांचा अभ्यास आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। पहिल्या प्रकरणातला तिसरा घटक आपण पाहणार आहोत, घटकाचं नाव आहे विज्ञानाचा विकास। यावरती दोन प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात। पहिला, प्रबोधनाच्या काळातील विज्ञानाचा विकास व वैज्ञानिक शोध यांची सविस्तर माहिती लिहा, किंवा युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला, तुमचे मत नोंदवा। अशा दोन प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर त्याचं विश्लेषण बघा। युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक पद्धतीने निसर्गाचा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे। दोन आकडा प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालातील महत्त्व आहे यावरती त्यांनी भर दिलेला आहे। त्यानंतर तिसरा जो मुद्दा म्हटलेला आहे, नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध केलेले आहेत। चौथा कडा नवीन वैज्ञानिक परिभाषा तयार केलेली आहेत। आणि पाचवा, या प्रयत्नातून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले। तर विज्ञानाचा विकास कशाप्रकारे झालेला आहे याची माहिती तर आपण पाहिलेली आहे। त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, उपघटक आहे वैज्ञानिक संस्था, आणि या कालखंडात कोणकोणत्या वैज्ञानिक संस्था स्थापन झालेल्या आहेत याची माहिती दिलेली आहे। विज्ञानातील संशोधनासाठी युरोपात काही संस्था स्थापन करण्यात आल्या, त्यात इंग्लंड फ्रान्समधील शास्त्रज्ञांचे लेख प्रकाशित करणे, नियतकालिके चालवणे, शंका समाधान, वैचारिक देवाणघेवाण इत्यादी कामे या संस्था करीत होत्या। आता या संस्था कोणकोणत्या आहेत बघा। तर रोममधील अकॅडमी ऑफ लिंग्स आईस, त्यानंतर फ्लॉरेन्समधील अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट, तिसरी संस्था आहे इंग्लंडमधील रॉयल सोसायटी ऑफ इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज, चौथी संस्था फ्रान्समधील फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस, इत्यादी संस्था महत्त्वपूर्ण होत्या। आणि या संस्थांचे लेख प्रकाशित करणे, नियतकालिके चालवणे, पत्रव्यवहार, शंका समाधान, वैचारिक देवाणघेवाण इत्यादी कामं या संस्था करीत होत्या। तर या संस्थांवरती संकल्पचित्र पूर्ण करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यासाठीच या ठिकाणी संकल्पचित्र तयार केलेलं आहे, काळजीपूर्वक आपण ते पाहायचं आहे। प्रकरणातील चौथा घटक आहे विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध। त्यामध्ये एक आकडा आहे, प्रबोधनाच्या या काळात आता कोणकोणते शोध लागले बघा। तर होका यंत्र, दुर्बीन, सूक्ष्मदर्शक यंत्र, भारमापक यंत्र, तसेच तापमापक यंत्र या यंत्रांचा शोध लागलेला आहे। आता तुमच्या माहितीसाठी ही जी सर्व यंत्र आहेत आणि ही यंत्र इथं दाखवलेली आहेत, त्यामध्ये पहिले जे यंत्र आहे ते आहे होका यंत्र, दुसरं गॅलिलिओनं शोधून काढलेली दुर्बीन, तिसरं जे यंत्र आहे ते सूक्ष्मदर्शक यंत्र आहे, चौथं इथं भारमापक यंत्र आहे, आणि पाचवं तापमापक आहे। तर अशी ही जी वेगवेगळी यंत्र आहेत आणि या यंत्रांचा शोध या कालखंडात लावण्यात आला। या यंत्रांचा उपयोग काय झालेला आहे, तर सूक्ष्मदर्शक यंत्रांमुळे सूक्ष्मजंतूंचा अभ्यास करणे सोपे झाले। रॉबर्ट बॉईल याने वायूचे घनफळ त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते हे शोधून काढलेलं आहे। हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन या वायूसंदर्भात संशोधन सुरू झालेलं आहे। भौतिकशास्त्र, उष्णता, ध्वनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळाले, तर प्राणीशास्त्रात प्राण्यांची वर्गवारी केली जाऊ लागली।
पुढचा उपघटक आहे वस्त्रोद्योग. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्रबोधन काळात वस्त्रोद्योग व्यवसायात झालेल्या प्रगतीचा आढावा घ्या. तर काय काय शोध लागले बघा. तर इंग्लंडमध्ये लोकरीपासून वस्त्रे विणणे हा पूर्वपार चालत आलेला घरगुती व्यवसाय होता. पहिला शोध लागलेला आहे, जॉन के याने 1738 धावता धोटा शोधून काढलेला आहे आणि या धोट्यामुळे वस्त्र विणण्याच्या कामाची गती वाढलेली आहे. दुसरे यंत्र शोधलेलं आहे, इंग्लंडमधील जेम्स हार्ग्रीव्ज याने स्पिनिंग जेनी नावाचे यंत्र तयार केले आणि या यंत्रावरती एकाच वेळी सुताची 8 रिळे लावता येऊ लागली, त्यामुळे कामातील श्रम कमी झाले व कामाचा वेग वाढलेला आहे. तिसरं यंत्र शोधून काढण्यात आलेलं आहे रिचर्ड आर्करायट याने. 1769 सूत कातण्यासाठी सुधारित यंत्र त्यानं बनवलेलं आहे आणि या यंत्रामुळे अधिक मजबूत व पिळदार धागे वेगाने तयार होऊ लागले. चौथं यंत्र शोधून काढलेलं आहे सॅम्युअल क्रॉम्प्टन यानं. 1779 म्यूल नावाचे सुधारित सूत कताई यंत्र तयार केलेले आहे. या यंत्रामुळे वस्त्र बनवण्याच्या कामात वेग 200 पटीने वाढलेला आहे. पाचवं जे मशीन आहे ते एडमंट आर्करायट यांनी तयार केलेलं आहे. 1785 यंत्र माग त्यांनी बनवलेलं आहे. आणि सहावं यंत्र आहे 1793 कॉटन जिन नावाचे यंत्र आले आणि या यंत्रामुळे कापसापासून सरकी वेगाने वेगळी करता येणे शक्य झालेले आहे. तर अशा प्रकारे ही जी 6 यंत्र शोधून काढलेली आहेत तिथं चौकटीमध्ये ते यंत्र दिलेली आहेत. बघा संशोधक कोण आहे, त्यांनी कोणता शोध लावला आणि त्यांचा फायदा काय झाला. तर पहिलं यंत्र आहे जॉन के यांचं, यंत्राचं नाव आहे धावता धोटा आणि त्याचा फायदा काय झालेला आहे, तर वस्त्र विणण्याच्या कामाची गती वाढलेली आहे. दुसरं यंत्र आहे जेम्स हार्ग्रीव्ज यांचं, नाव त्याचं आहे स्पिनिंग जेनी, त्याचा फायदा काय झाला, तर त्यामुळे कामातील श्रम कमी झाले व कामाचा वेग वाढला. तिसरं जे यंत्र आहे रिचर्ड आर्करायट यांचं, यंत्राचं नाव आहे सूत कातण्यासाठीचे यंत्र आणि फायदा आहे अधिक मजबूत व पिळदार धागे वेगाने तयार होऊ लागले. चौथं जे यंत्र आहे सॅम्युअल क्रॉम्प्टन यांचं आहे, यंत्राचं नाव आहे म्यूल, फायदा काय आहे, तर वस्त्र बनवण्याच्या कामात वेग 200 पटीने वाढला. आणि पुढचं यंत्र आहे एडमंट आर्करायट यांचं, यंत्राचं नाव आहे यंत्र माग आणि फायदा आहे कापड उत्पादन वाढले. तर अशा प्रकारे वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये जी क्रांती झाली आणि त्या क्रांतीमुळं वस्त्र तयार करण्याचा जो वेग होता हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. वस्त्रोद्योगानंतर धातू विज्ञान क्षेत्रातील विविध जे शोध आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. तर याच्यावरती टिपा लिहायसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, इंग्लंडमधील व्यापाऱ्यांना इतर देशामध्ये त्यांच्या वसाहती स्थापन करण्यासाठी कोणती परिस्थिती अनुकूल ठरली. तर त्याचं उत्तर बघा, तर इंग्लंडमध्ये लोखंडाच्या खाणी होत्या. लोहखनिजापासून शुद्ध लोखंड निर्माण करण्याच्या तंत्रात सुधारणा करण्याची गरज होती, म्हणून तिथे हे लोहखनिजे वितळवण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरण्यात येऊ लागला. त्यामुळे उच्चतम तापमान असणाऱ्या भट्ट्या तयार केल्या, परिणामी लोखंडाचे उत्पादन वाढले. म्हणजे लाकडाऐवजी आता दगडी कोळसा वापरला जाऊ लागलेला आहे. तिसरं, पुढे कोळशाच्या भट्ट्या रसरशीत तापविणे आणि भट्टीत हवा खेळविणे या कामासाठी स्वतंत्र यंत्रे निर्माण करण्यात आली. 4 आकडा याच दरम्यान 1783 लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टिका, उदाहरणार्थ रेल्वे रूळ तयार करण्याची पद्धत सुरू झालेली आहे. आणि 5 1865 लोखंडी रसाचे रूपांतर पोलादात करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागला आणि धातू उद्योग बदलून गेलेला आहे.
तर आधुनिक जे शतक आहे आणि या शतकातला महत्त्वाचा जो शोध होता तो म्हणजे या लोखंडाचा। तर या लोखंडाच्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे वैज्ञानिक शोध लागलेले आहेत याची माहिती इथं आपण पाहिली। वस्त्रोद्योग आणि धातू उद्योगानंतर पुढचा जो उपघटक आहे त्या उपघटकाचं नाव आहे यंत्रांचा उपयोग। तर इथं ही जी यंत्र आहेत कोणी कोणतं यंत्र शोधून काढलेलं आहे याची माहिती इथं एका संकल्पचित्रामध्ये दिलेली आहे। त्या संकल्पचित्राचा तुम्ही अभ्यास करायचा आहे। तर यंत्रांचा उपयोग कसा झाला आहे बघा, तर एका क्षेत्रातील यंत्राचा दुसऱ्या क्षेत्रात कसा वापर करता येईल याचा विचार माणसे करायला लागलेले। इसवी सन 1783 बेल याने रोलर सिलेंडर प्रिंटिंग म्हणजे कापडावरील छापाईसाठी यंत्राची निर्मिती केलेली आहे। इसवी सन 1809 बुटाचे आतील तळवे आणि टाचा एकत्र जोडण्याचे काम यंत्राद्वारे केले जाऊ लागले, तसेच कपडे शिवण्याचे शिलाई यंत्र तयार करण्यात आलेले। चौथा कडा, जेम्स वॅटने बाष्पशक्तीवरती चालणारे स्टीम इंजिन तयार केले। हे इंजिन सुरुवातीला खाणीतून कोळसा व कच्चे लोखंड बाहेर काढण्यासाठी वापरले जात असे, मात्र पुढे हे वस्त्रोद्योगातही वापरले जाऊ लागले। आणि पुढे बाष्पशक्तीवरती चालणाऱ्या नांगर कापणी यंत्र गवत कापणारी यंत्रे तयार केली गेली आणि त्यामुळे शेतीची कामे जलद गतीने होऊ लागलेली। तर इथं जेम्स वॅटनं एक अतिशय महत्त्वाचा शोध लावलेला आहे आणि तो म्हणजे बाष्पशक्तीवरती चालणारं इंजिन। सहावा कडा, अमेरिकेत रॉबर्ट फुलटन याने क्लेरमोंट ही बोट बाष्पशक्तीवरती चालवलेली आहे। पुढचा शोध महत्त्वाचा आहे तो म्हणजे जॉर्ज स्टीपन्सन याने बाष्पशक्तीच्या मदतीने जमिनीवरून वाहतूक करण्याचा पहिला प्रयोग केला आणि त्यांनीच पुढे बाष्पशक्तीवरती चालणारे रेल्वे इंजिन तयार केलेले आणि ते लिव्हरपूल ते मँचेस्टर हे अंतर या रेल्वेनं पार केलेलं आहे। तर जॉर्ज स्टीपन्सन यांनी बाष्पशक्तीवरती चालणारं पहिलं रेल्वे इंजिन तयार केलं आणि हे रेल्वे इंजिन कुठून कुठंपर्यंत गेलेलं आहे तर इंग्लंडमधील लिव्हरपूल ते मँचेस्टर या दरम्यान ते धावलेलं आहे। आणि नववा कडा म्हटलेला आहे, युरोपात रेल्वे सेवा सुरू झाल्याने तेथील प्रवासाचा वेळ कमी झाला। या सगळ्या शोधामुळे इंग्लंडमधील व्यापाऱ्यांना इतर देशामध्ये त्यांच्या वसाहती स्थापन करण्यास मदत झालेली आहे। तर इथं वेगवेगळे शोध लावणारे जे संशोधक आणि त्या संशोधकांनी कोणतं यंत्र शोधून काढलं त्याची माहिती इथं दिलेली आहे। इथं पहिलं जेम्स वॅट आहेत आणि या जेम्स वॅट यांनी बाष्पयंत्र शोधून काढलेलं आहे। त्यानंतर हे रॉबर्ट फुलटन आहेत, या रॉबर्ट फुलटन यांनी क्लेरमोंट नावाची असणारी जी बोट आहे जी बाष्पशक्तीवरती चालत होती ती शोधून काढलेली आहे। त्याच्यानंतर तिसरं जे चित्र आहे ते जॉर्ज स्टीपन्सन यांचं आहे। तर यांचं महत्त्वाचं योगदान कोणतं आहे तर त्यांनी पहिलं रेल्वे इंजिन की जे बाष्पशक्तीवरती चालत होतं ते त्यांनी शोधून काढलेलं आहे। तर अशा प्रकारे हे लागलेले जे शोध आहेत आणि या शोधाचा फायदा इंग्लंडमधील असणारे जे व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांनी उठवलेला आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहिल्या प्रकरणातला तिसरा घटक विज्ञानाचा विकास आणि चौथा घटक विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध याची माहिती पाहिली। व्हिडिओ संपलेला आहे, धन्यवाद। आज आपण पहिल्या प्रकरणातला तिसरा घटक विज्ञानाचा विकास आणि चौथा घटक विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध या दोन घटकांचा अभ्यास केला। धन्यवाद।